हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. सकाळचे वाजले 6 आणि आम्ही आता इथं तयार झालो आहोत कुठेतरी निघायला, जे तुम्हाला पुढे पुढे हळूहळू कळेलच. काही जणं जमल्यात, काही जणं जमायचे बाकी आहेत, ज्यांना फोन चालूच आहेत. आता बघ्या पुढे काय काय होतं आहे, बघत राहा तुम्ही पण. चला भेटूया पुढे. आता आम्ही पोचलो आहोत CST ला. निघालेलो आम्ही नाहूरवरून. आम्हाला एक तास तरी लागला पोचायला. सगळे खूप एक्सायटेड आहे, पण भूक तर लागलीच आहे सगळ्यांना. सकाळपासून काय खाल्लं नव्हतं, लवकर उठलेले. बघ्या आता बाहेर काय भेटतं खायला. आणि हे आमचे नवीन नवीन ब्लॉगर्स ट्राय करत आहेत ब्लॉग काढायचा. चला बघ्या पुढे काय काय होतं. आज अलिबागला जायचा प्लॅन केला आहे. तर सगळेजण आमच्या शाळेतली मुलं तुम्ही बघू शकता, सगळे आम्ही अलिबागला जायचा प्लॅन केला आहे. अलिबागला वर्सोली बीचला आणि तुम्ही मागे पण बघू शकता. ब्लॉगिंग चालू आहे मागे. आजकाल खूपच ब्लॉगर झाले, आम्ही पण त्यात एक. फोटोशूट चालू आहे आणि आता इथे नाश्ता करून आम्ही निघणार आहोत. PNP नाही तर अजंटा बोट आम्ही प्रिफर करणार आहोत. 8:15 ती बोट आहे. तर सकाळी आम्ही निघालो, 6:15 निघालो, 6:15 निघालो आणि आता इथे पोचलो आहे. टाईम बघू शकतो तुम्ही, 7:30 आहेत आता. तर इथून आता 8:15 बोट आहे. 8:15 बोट पकडून आणि मग मित्रांचं आमचा फार्म हाऊस आहे. तुम्ही बघू शकताय सर्वे फार्म हाऊस बद्दल आपल्याला माहिती का द्यायची असेल. तर तो बोलतोय की तुम्हाला फार्म हाऊस दाखवतो मग सांगतो माहिती. तर खूप मस्त फार्म हाऊस आहे. मांडवा बीच पासून 10 मिनिटं अंतरावर आहे. 10 मिनिटं अंतरावर ऍड्रेस सांगितलं आहे. आई बंगला कनकेश्वर फाटा तुम्हाला यायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर क्लिक करा किंवा फोन करा. डिस्क्रिप्शन मध्ये मी नंबर टाकेन. फायनली हम बस में बैठ चुके हैं गेटवे जाने के लिए. तो देखते आगे क्या होता है. पर लेकिन बस तो कचकच भरी है. देखो ना, गलती से हमें बैठने से जगह मिल गया है. बाकी लोग को देखो, सब खड़े. अरे प्लानिंग अच्छा था. हाँ ना मिस, हमारे प्लानर श्री 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 शुभम गाड़ीगावकर, ये इनकी ऐसी फिजिक है. अभी तो हाँ पर कुछ पोलियो उन्होंने बचपन में नहीं लिया था, सो फाइनली उनकी बॉडी वापस पाई. बोला नहीं जा तो फाइनली हम पहुंच गए, मतलब बस से उतर गए और गेटवे के तरफ पहुंच गए. और मेरे दोस्त सरू, शुभम और विग्नेश, विकेश बस अपनी क्या बोलते हैं बोट की टिकट निकालने गए. तो मोरे, आपको क्या एक्सपीरियंस रहा अब तक, मतलब CST से? अब तक तो ठीक है, आगे जाके भी एंजॉय कर रहे हैं, देखते हैं क्या होता है. अच्छा ठीक है,
आता आम्ही पोहोचलो आहोत गेटवे ऑफ इंडियाला. फेरीचे तिकीट्स वगैरे सगळं काढून झालं आहेत. फक्त आता टाईमचं बाकी आहे. 7:45 वाजले आहेत. 8:15 फेरी आहे. तोपर्यंत इथेच टाईमपास करणार आहेत. हे आहे ताज हॉटेल आणि ही आमची मंडळी. आता टाईमपास म्हणून आता इथे सगळे फोटो काढतील. सगळे आता बिझीच होतील फोटो काढण्यात. सगळ्यांना नवीन नवीन फोटोज काढायचेच आहे. चला बघूया पुढे काय होतं. फायनली आम्ही आता फेरीमध्ये चाललो आहेत. ही जी तुम्हाला समोर दिसते आहे तीच आम्ही बुक केली आहे. तिचं नाव आहे मालदार. तुम्हाला आधी सांगितलेलं की अजंता किंवा PNP प्रेफर करू. पण जशी मालदार बघितलं डायरेक्ट बुक, नो कॉम्प्रोमाइज, डायरेक्ट बुक केली. आता आम्ही आलो आहोत वरती फेरीच्या. अपर डेक बुक केलेला. तर फेरीमध्ये येताना लवकर यायचं असतं कारण की जागा पकडायला. कारण की जसे तुम्ही जागा पकडाल तसे तुमचे फोटोज व्हिडिओज चांगले येतील, व्ह्यूज चांगला भेटेल. ही तुम्हाला आता बाजूला दिसते ती PNP आहे आणि सेम असेच अजंता आहे. आता 7:15 टाईम आहे निघायचा. 5-10 मिनिटं बाकी आहे निघायला. तर बघ्या प्रवासात काय काय होतं आहे. भेटू उतरल्यावर. तर आता आम्ही पोचलो आहोत मांडवा डेपोर्टला. 1 तास लागला फेरीमधून यायला. प्रवास मस्तच झाला. बघितलं असेल तुम्ही काय काय झालं, किती सारे पक्षी होते. हे खाली दिसते तुम्हाला ती आहे जेटी, ज्याच्याने
अर्धा तासात तुम्ही मुंबईवरून अलिबागला पोचाल. आता चाललो आहे सगळे बाहेर, बाहेरच्या दिशेने. बाहेर यांच्याच बस असतात जे तुम्हाला एका स्पॉटला सोडतील, तिथून मग आपण आपापले गाडी करून जायचं. आम्ही टमटम बघणार आहे ज्यात 8-9 जण सहजपणे राहतात. तर आता आम्ही बाहेर पडलो आहोत, चाललो आहे बसच्या दिशेने. लवकर जायचं बस पकडायला, कारण की बस टायमावर असतात. एक बस सुटली की तुम्हाला 20-25 मिनटं थांबायला लागतं. हे आता तुम्हाला दिसेल अलिबाग, म्हणजे तुम्ही फोटोज वगैरे काढू शकतात. आम्ही चाललो आता लाईन लावायला. चला मग भेटूया पुढे, बघा काय काय होतं. आता आम्ही उतरलो आहे बसमधून. या जागेचं नाव आहे कणकेश्वर फाटा. इथून आम्ही आता टमटम पकडणार आहोत. तरी आम्ही आहोत 13-14 जण, 2 टमटम करायला लागतील. तर इथे एकही टमटम दिसत नाही, वाट बघायला लागेल आता. चला बघूया. फायनली मिल गई है, क्या बोलते हैं टमटम. और राहत मिले ना, तुम्हें क्या बताऊं मैं, क्या बोलते हैं मयूर भाई, हम तकरीबन आधा किलोमीटर चलने के बाद हमें टमटम मिली. और सरू बहुत नज़दीक है, बोलते बोलते हमें आधा किलोमीटर चलाया. हाँ, उसके आगे सरू खुद कंटिन्यू करेगा. पाँच मिनट का रास्ता है, आ जाएगा पता नहीं. अभी नाम बदलते बदलते आ जाएगा.